प्रतिपचंद्रलेख वर्दिष्णुशुवंदिता शांसुनशुशेषा मुद्रा भद्रय राजते. भूतकाळाच्या सातोड्यावर पाय रोवून वर्तमान काळ उलटटांगून भविष्यकाळावर शिकवणाऱ्या राजाला रक्ताच्या प्रतीक थेंबापासून त्रिवार मानाचा मुजरा. काळजनवाक डोळ्यात आग, काळजनवाक डोळ्यात आग, छातीत फौलाद हीच हिंदूची औलाद. ताकद हत्तीची, चपळे चित्त्याची, भगवे रक्त शरीराने सक्त. झुकते इथेच फक्त दिल्लीचे तख्त, आणि झुकवू शकतात हिंदूच फक्त. धाडस तर सगळेच करतात, धाडस तर सगळेच करतात, पण धाडस असे करावे की इतिहासालाही भीती वाटावी, आणि चुकून जरी तो काळ पुढे आला तर त्या काळाची छाती फाटावी. म्हणून म्हणतो आसमान मे बहुत सितर देखे होंगे, आसमान मे बहुत सितर देखे होंगे, मगर मेरे शिवबाजाचा एक भी सितार नाही देखाऊंगा. अध्यक्ष व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर आणि अशी जशी दुर्गुण माझ्यासोबत असणाऱ्या प्रतिस्पर्धी विद्यार्थी मित्र, मी चैतन्य ज्ञानेश्वर पानसरे, ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे, आपल्या समोर विषय मांडतोय महाराष्ट्राचा जांत राजा, युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज. शरीर माणसाचे काळी स्वागाचे, शरीर माणसाचे काळी स्वागाचे, हीच तर त्यांची आदा आहे. म्हणूनच तर महाराष्ट्राची जनता माझ्या राजांवर फिदा आहे. मित्र, 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर एक ताराचा मगला, जिजाऊंच्या पोटी सिंहाचा जन्म झाला, मानाचा मुजरा व्यक्त शिवबाला, ज्याने मराठी मातीत भगवा फडकवला. अरे वाजणारे ते फटाके असतात, वाजणारे ते फटाके असतात, फुटणारा तो बॉम्ब असतो, गडगडणारे ते ढग असतात, पडणारा तो पाऊस असतो, पळणारे ते मुघल असतात, पळवणारा हा मराठा असतो. याच्या मागे पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा हात असतो. रायगडाच्या धुक्यात हरवणं फक्त महाराष्ट्राला जमतंय, आणि मराठी माणसाचा शिर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसमोरच नतमस्तक होतं. मित्र, कधी कधी मनाला प्रश्न पडतो, 350 वर्ष उठून गेली माझ्या राजाला, परंतु माझ्या राजाच्या नावाचं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंतते, आणि काल जन्मलेलं पोरगी छाती ठोकून जय शिवराय म्हणते. अरे असं काय घडलं, असं काय केलं माझ्या राजाने की इतकी वर्ष उठून सुद्धा माझ्या राजाचं नावाचं वादळ अजून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंतते. मग मला उत्तर मिळतो, माझ्या राजाने केलेला संघर्ष जितका मोठा आहे, माझ्या राजाने रचलेला इतिहासच मोठा आहे, की ज्यामुळे माझ्या राजाच्या नावाचं वादळ अजून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंतते. अरे आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारताय, आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारताय, आमच्याबद्दल विचारायचं असेल तर विचारा सह्याद्रीच्या कडेकपारींना, खणखणणाऱ्या तलवारींना, अरबी सागराला, मराठी मनाला, आणि पाणीपिताने छत्रपती शिवाजीराव दिसले म्हणून 4 पावले मागे फिरणाऱ्या त्या मोगलांच्या घोड्याला विचार, छत्रपती शिवाजी महाराज काय चीज आहे. मित्र, कधी कधी एखाद्या रानात गेला, तिथून मातीचा ढिकूळ हातात घेतला आणि तो पाण्यात टाकला तर त्या पाण्यावर येणारा तवंग हा देखील या मातीसाठी लढलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा तवंग आहे, हे देखील आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अरे तिला वाचून किंमत काय समयच्या पातीला, तिला वाचून किंमत काय समयच्या पातीला, धरे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला, पाणी वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, आणि छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. वाघ म्हणतो ते मराठी जातीला, डोंगराशी भिडवतो छातीला, तोड नाही जगात कुठे आमच्या हिंमतीला, आम्ही रक्त पासतो स्वतःच्या तलवारीच्या पातीला, कारण पुस्त भक्त शिवछत्रपतींना. मित्र, जेव्हा तुमच्या आमच्यासारख्या खेडेगावातील तरुण तडपदार शेतकऱ्याचा मुलगा शिक्षण घेण्यासाठी शहरात येतो तेव्हा त्याचं कौतुक जरूर करावं, पण त्याला शिकवण्याची धमक दाखवणार त्या बापाला गेलं तरी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मुलगा जेव्हा शिक्षण घेण्यासाठी शहरात येतो तेव्हा त्याच्या डोक्यावर त्या लागणाऱ्या सामानाची पिशवी असते, आणि त्याच्या वडिलांच्या हातात एक छोटीशी कॅरीबॅग असते. मुलगा शहरामध्ये येतो, नवनवीन गोष्टी आत्मसात करतो, परंतु पुन्हा गावाला जाताना मात्र त्याच्या वडिलांच्या डोक्यावर ती सामानाची पिशवी आणि स्वतःच्या हातामध्ये सुंदर असा मोबाईल असतो. अरे मग प्रश्न पडतो मला, जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही ते ज्ञानाचा शिकून तरी काय फायदा. म्हणून मित्र, मी म्हणतो नजर को बदलो नजरे बदल जाते, सोच को बदलो सितारे बदल जाते, कष्टों को बदलने कोई जरूरत नहीं मेरे दोस्त, अगर दिशाओं को बदलो तो किनारे खुद ही खुद बदल जाते. ही दिशा जी आहे तीच तू आम्हाला बदलायची. मित्र, दूर दिल्या शिवाने, आपण ती सांभाळली पाहिजे. आता शांत बसून चालणार नाही, आता पेटले पाहिजे, तलवारी हाती घेतलंच पाहिजे, दगडालाही पांजर फोडलंच पाहिजे. मित्र, आज आपल्या महाराष्ट्राला तुमच्या आमच्यासारख्या तरुण तडपदार मावळ्यांची गरज आहे, पण हेच मावळे आज व्यसनाच्या आधी जात आहेत. हे समाजात फिरणारं व्यसनाचं वर आपल्याला बंद करायचं आहे. मित्र, जोपर्यंत हे समाजात फिरणारं व्यसनाचं वर आपण बंद करत नाही तोपर्यंत हा अवघा महाराष्ट्र शिकून सुद्धा अशिक्षितच राहणार आहे. दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकुचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी भार मानू नका, शिवरायांची शपथ कधी हार मानू नका. गाढवाच्या संगती राहाल तर माती व्हाल, शिवरायांच्या विचाराने राहाल तर छत्रपती व्हाल. हवेत जग घ्यायचे असेल तर पक्षासारखं बळ हवं, हवेत जग घ्यायचे असेल तर पक्षासारखं बळ हवं, पाण्यात जग घ्यायचे असेल तर माशेसारखी कला हवी, दरीत जग घ्यायचे असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर माझ्या शिवबाचंच काळीज हवं.
वाकड्या जाणारे तुकडा पाडणारी माणसं आम्ही लढण्याचा मोह उरत नाही, आणि जर कधी अवकातीवरच उतरलो तर मग पुढे कोणी टिकाव धरत नाही. खरं सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज हे तुलना करून सांगण्याचा विषय नाही, पण दुर्दैव आमचं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याशिवाय त्यांचे मोठे पण आमच्या लक्षात येत नाही. मध्ये मंत्राला आग लागली होती, या विज्ञान युगामध्ये 3-3 दिवस ती आग नीट विझवता आली नाही, पण त्या काळी माझे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना पत्र लिहितात, बाबो झोपताना देव विजम झोपा, नाहीतर एखादा उंदीर ताणी न्यायचा, पेटती वाट तोंडात धरायचा, सळसळ करत गंजीमध्ये शिरायचा, हा हा म्हणता वर्ग पेटायचा, आग लागूच नाही म्हणून माझ्या शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान कामी यायचं. अरे न शिकता शिवनीतीचे धडे, न शिकता शिकलो शिवनीतीचे धडे, आणि उच्चार करता शिव शब्दाचा मृत हृदय धडधडे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक मुलगा होता, तो आपल्या वडिलांना काम करू देत नव्हता, वडिलांना खूप त्रास होत होता. शेवटी वडिलांनी काय करायचं म्हणून मुलाला एक जगाचा नकाशा दिला, त्याचे 12-12 तुकडे केले आणि मुलाला सांगितलं तो नकाशा जोड आणि माझ्याकडे घेऊन ये. आणि मुलाजवळ तो नकाशा दिल्यावर मुलाने वडील जागेवर जाईपर्यंत तो नकाशा जोडला, आणि वडिलांना म्हणाला बाबा मी नकाशा जोडला. वडिलांना प्रश्न पडला मुलाने नकाशा जोडलाच कसा, वडिलांनी मुलाला विचारले तर मुलाने सांगितले बाबा तुम्ही दिलेल्या नकाशाच्या मागे एका महापुरुषाचं चित्र होतं, मी तो महापुरुष जोडत गेलो, जग आपोआप जोडलं गेलं, ही ताकद आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. माझली असतील पुत्री पण ती आम्हाला आढळत नाही, कारण त्यांना माहित आहे वाक फाडल्याशिवाय राहत नाही. अरे पिसाळी असले तरी आमच्या गल्लीत फिरकत नाही, कारण त्यांच्या बापाने सांगून ठेवले हिंदू पुरुषात मी मिरवत नाही. शेवटी मी इतकेच म्हणेल, विठेवरून उतरून विठोबाई एकदा पंढरी दाखवा, हो तर मी येतो पण माझ्या शिवरायांना परत पाठवा, सगळ्या जगाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.